मी बोललो होतो ना माझे मित्र रितेश देशमुख, ते गेले होते त्या ह्याच्याकडे कोण करण जोहरकडे, लिफ्टचा दरवाजा उघडल्यावरती बघितलं त्यांनी एक लहान एवढासा पोरगा होता, ते बऱ्याचदा तिकडे जायचे म्हणून त्या तो नवीन पोरगा दिसला, म्हटलं त्याला विचारलं कोण रे तू, मग त्याने काहीतरी सांगितलं दुबे यादव बिदो काहीतरी सांगितलं, तो मला नवीन लागलास का मी याच्या अगोदर तुला पाहिलं नाही, तो मला हो, कधीपासून नोकरीला लागलास, तो मला 6 दिवस झाले का 5 दिवस झाले, कुठून आलास, मग त्याने काहीतरी सांगितलं आजमगड का कुठून तरी उत्तर प्रदेश मधून आलाय, मुंबईत कधी आला म्हणे 10 दिवस झाले, बाहेरच्या राज्यातनं मुलं येतात 10 दिवस अगोदर मुंबईत येतात आणि त्यांना पहिल्या 5 दिवसामध्ये नोकऱ्या लागतात, लिफ्टमनच्या नोकऱ्या लागतात, वॉचमनच्या नोकऱ्या लागतात, 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये पगार मिळायला सुरुवात होते त्यांना, आणि आमची मराठी मुलं वणवण फिरणार, त्यांना माहित नाही कुठे नोकऱ्या आहेत, कोणी सांगायला तयार होत नाही, राज्य सरकार त्याच्यासाठी कुठच्या गोष्टी सांगायला तयार होत नाही, कोणी मांडायला तयार होत नाही, आमच्याकडचे राज्यकर्ते आमच्याकडे येणाऱ्या उद्योगधंद्यातल्या मालकांना सांगायला तयार होत नाही की तुम्हाला जर उद्योगधंदा टाकायचा असेल तर माझ्या स्थानिक महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना तुम्हाला नोकरीवरती ठेवावं लागेल, कोणी बोलायला पण तयार होत नाही, त्या नोकऱ्या कोणाला मिळणार तर परप्रांतातल्या येणाऱ्या लोकांना मिळणार, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना मिळणार आणि आमची मराठी मुलं हार्टअटॅकने मरणार, आमच्या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कुठच्याही वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येत नाहीत, कुठे सांगितले जात नाहीत कुठचे महाराष्ट्रात उद्योग येत आहेत आणि कुठे तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध आहेत सांगितल्या जात नाहीत, बाहेरच्या राज्यातल्या मुलांना कळतात, त्यांची त्यांची माणसं सोय लावणार, हे राज्य या राज ठाकरेंच्या हातात देऊन बघा, ज्या दिवशी तुम्ही हे राज्य माझ्या हातामध्ये द्याल त्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारा कोणताही उद्योग कोणताही रोजगार हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मुलींनाच फक्त मिळेल, बाहेरच्या राज्यातल्या मुलांचा धंदा बांध, त्यांचं येणंही बांध, त्यांच्या सगळ्यांची चौकशी होणार, आला कशाला, ट्रेनमध्येच चौकशी करू, कशासाठी आलायस, कुठे राहणार आहेस, कुठे चाललायस, जायची सोय नाही, कामाची सोय नाही, गेट आउट, यायचं नाही परत राज्यात, जो जन्म आहे तो हा, जो तुम्हाला जन्म मिळाला आहे तो हाच, आणि या जन्मातली जर समजा तुम्ही प्रत्येक वेळेला 5-5 वर्ष जर या नादान लोकांच्या मागे जर तुम्ही टाकणार असाल, उपयोग काय या सगळ्या निवडणुकांचा, हाताला काही कुठच्या गोष्टी लागणार नाहीत, आम्ही आमच्या आयुष्यातली फक्त 5-5 वर्ष फक्त यांच्यासाठी घालवत बसायची, आमच्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या यांच्या खाली फक्त लोळवायच्या, यांच्या मागून फरफडत जाणं हे आम्ही आमचं आयुष्य करायचं, असं आयुष्य मी नाही जगणार, मला नको असलं आयुष्य, तुमच्या बनगटात जर ताकद असेल यांना सगळ्यांना हकलून द्यायची इच्छा असेल तर, तुमच्या मनामधला आत्मसन्मान जर जागा असेल तरच हा राज ठाकरे तुमच्याशी बोलेल।